म्हणजे दीपक केसरकर यांनी निवडणुकांसंदर्भात असं वक्तव्य केलं आहे, त्यांच्या वक्तव्याचा काय अर्थ काढावा असा प्रश्न पडलेला आहे. मोदींना निवडून आणणे हा एकच उद्देश आहे. दीपक केसरकरांचा जयंत पाटलांनी समाचार घेतला. कोणाच्या चिन्हावर कोणी उभं राहायचं हे महत्वाचं नाही आहे. कोणी जो उमेदवार असेल आम्ही दिवस रात्र एक करू आणि त्याला निवडून आणू. आणि आमचं एकच उद्दिष्ट आहे की मोदी साहेब पुढचे पंतप्रधान असले पाहिजेत, ह्याच्या व्यतिरिक्त काहीही नाही. जसं अर्जुनाला त्या माशाचा फक्त डोळा दिसत असतात, तसं आम्हाला फक्त लोकसभा म्हटलं की मोदी साहेब दिसतात, बाकी आमचं स्वार्थ काहीही नाही.